नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल जगवेंचर जीमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोदावरी नदीचं विदारक दृश्य। मे महिना सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्यावर दुष्काळाचं सावट सर्वत्र दिसतच आहे, कारण की गोदावरी नदीने गाठला आहे तड। बारमाही असलेली आणि अहमदनगर, मराठवाडा आणि आपल्या नाशिकची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरीने तळ गाठलेला आहे। आज आहे तारीख 2 मे आणि हे बघा, हे आपल्या गावातून वाहणारी गोदावरी नदीचं विदारक दृश्य मे महिन्यात सुद्धा पूर्णपणे आटून गेलेली आपली गोदावरी नदी। खरोखर किती भीषण, ज्याप्रमाणे एखादे गाव कसं भकास वाटतं त्याप्रमाणे नदीमध्ये आल्यावर वाटू राहिलं। नेहमी खळखळून वाहणारी आपली गोदावरी या मे महिन्यातल्या हे दृश्य बघून खरोखर मनात एक दुःख वाटतं। वाढलेलं उष्म वातावरण आणि कमी झालेलं पर्जन्यमान यामुळं पाणी टंचाईच्या झळा ह्या आत्तापासूनच जाणवत आहे आणि गोदाकाठी असलेल्या सर्व आसपासच्या गावांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे। नदीपात्राने गाठलेल्या या तळामुळे मूळ पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या सिंचनाचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे। मित्रांनो, गोदावरीतील पाणी हे ऋतूप्रमाणे कमी अधिक होत असते। नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी 80% पाणी हे फक्त जुलै आणि ऑक्टोबर या 4 महिन्यातूनच वाहून जात असते। आपल्या या गोदावरीच्या पाण्यावर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यातील बहुतेकसे गावं हे पूर्णपणे अवलंबून आहे। आपल्या गोदावरीलाच दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखले जातं आणि अशी भरपूरशी गावं आहे मित्रांनो की जी फक्त गोदावरी नदीवरच अवलंबून आहे। तर आता नदीची अवस्था असेल तर गावांची काय असेल? किती छान गवत दिसतंय मित्रांनो हे जे मी तुम्हाला दाखवतोय, पण हे गवत नाही तर हे आहे आपल्या गोदावरी मातेचं विदारक दृश्य 2 तारखेचं। पूर्णपणे आटलेली नदी धबधबा आणि पूर्णपणे जमलेलं शेवाळ, पूर्ण दगड गोटे वर आलेले, एखादा गावात जसा दुष्काळ पडतो तसा दुष्काळाचं हे विदारक दृश्य आपल्याला दिसते। तुम्हाला या पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय का? असं वाटतं सर्व गावातील पक्षी नदीकाठी पाणी प्यायला एकत्र जमले। आपल्या गच्चीवर किमान एक वाटी पाणी तरी त्या पक्ष्यांसाठी ठेवा। मित्रांनो, पाण्याच्या या कमतरतेमुळे शेतकीच्या सर्व विभागाला खूप धक्का बसलेला आहे, कारण की आपण साधा गुरांचा चाराचा विचार केला तर चाऱ्याचे भाव हे गगनाला भिडलेले आहे। त्यामुळं बाजारातमध्ये गुरं जनावरं हे विक्रीसाठी भरपूर प्रमाणात येत आहे। भर अशी दुष्काळ स्थिती असताना गोदावरी नदीने तळ गाठल्याने गोदाकाठ आणि परिसरातील गावांनी पाणी टंचाई लक्षात घेता सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा हेच मी माझ्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो।